हडप्पा संस्कृती पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये रेल्वे मार्गाचे काम चालू असताना काही पुरातन विटा व चित्रलिपी असलेल्या मुद्रा आढळल्या इसवी सन एकोणीसशे बावीसमध्ये सिंधमधील मोहेनजोदडो येथील उत्खननात चित्रलिपीसारखी अक्षरे असलेल्या मुद्रा सापडल्या या अवशेषांवरून भारतातील एका प्राचीन व प्रगत संस्कृतीचा शोध लागला ही संस्कृती सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होती आज हडप्पा व मोहेन जोदडो ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत या संस्कृतीचे अवशेष भारतात इतरत्रही सापडले आहेत त्यामध्ये रूपड राखीगडी लोथल सुरकोटडा धोलाविरा, कुंतासी रंगपूर आलमगीरपूर कालिबंगन दायमाबाद ही महत्त्वाची स्थळे आहेत ही सर्व ठिकाणी नद्यांच्या खोऱ्यात वसलेली होती रावी व सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीच्या वसाहती होत्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात सुनियोजित नगर रचना रस्ते घरे सांडपाण्याची व्यवस्था स्नानगृह अलंकार खेळणी मातीची भांडी मुद्रा तांबे सोने आणि चांदी या धातूंचा वापर ही हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत नगररचना काही ठिकाणी उत्खननात संपूर्ण नगराचे अवशेष सापडले आहेत नगरांभोवती संरक्षणासाठी मोठी भिंत बांधलेली असे या भिंतीला ठराविक अंतरावर टेहळणीसाठी बुरुज असत रस्ते नगरांमधील रस्ते प्रशस्त तसेच लांब व सरळ होते ते एकमेकांना काटकोणात छेदत असत घरे एकमेकांना काटकोणात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे नगरांचे आयताकृती विभाग पडलेले होते या प्रत्येक विभागात 25 ते तीस घरे असत ही घरे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असत घरांचे बांधकाम कच्च्या आणि पक्क्या विटांचे असे दोन घरांमध्ये अंतर ठेवलेले असे हवा खेळती राहावी हा त्यामागचा हेतू होता नद्यांना वारंवार येणारे पूर लक्षात घेऊन घरे उंच जोत्यांवर बांधत असत सांड पाण्याची व्यवस्था रस्त्याच्या दोन्ही बाजूंची बंद गटारे जमिनीखाली सुमारे एक मीटर खोल होती गटारे तुंबू नयेत अशी व्यवस्था केलेली होती महास्नानगृह जोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे त्यातील स्नानकुंड बारा मीटर लांब सात मीटर रुंद व अडीच मीटर खोल या मापाचे होते कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते त्यात उतरण्यासाठी पायऱ्या होत्या स्नानकुंड साफ करण्याची व्यवस्था होती तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती मोहेनजोदडो येथील उत्खननात असे आढळले की सततच्या पुरांमुळे तेथील वसाहत पुन्हा पुन्हा नष्ट झाली आणि प्रत्येक वेळी नव्याने वसवली गेली अशा तऱ्हेने तेथे एकाच जागी एकावर एक सात वसाहतींचे अवशेष मिळालेले आहेत या संस्कृतीतील लोकांनी स्वच्छता व आरोग्य विषयक सोयींवर भर दिला होता त्यांची नगर रचना योजनाबद्ध होती आधुनिक काळातील स्थानिक शासन संस्थेप्रमाणे नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणारी प्रशासकीय व्यवस्था हडप्पा संस्कृतीत असावी असे दिसते